नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो। मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे, तर आपल्याला या श्रावणी सोमवारी असा योगायोग आलेला आहे की नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आलेले आहे। श्रावण महिना दुसरा आणि महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा। या सणाला राखी पौर्णिमा असंही म्हटलं जातं। या दिवशी रक्षाबंधन देखील साजरे केले जाते। नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी अधिक खास असतो। नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण महाराष्ट्रामध्ये भावासाठी राखी बांधण्याचा उत्सव म्हणजे सण साजरा करत असतो। तर यंदा 19 ऑगस्ट साजरं केली जाणार आहे रक्षाबंधन। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी कोळी बांधव लोक समुद्राला नारळ अर्पण करून त्याची विधिवत पूजा करतात। पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यामुळे कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करतात। या दिवसानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात। नारळी पौर्णिमे निमित्त आपण या दिवशी आपण काही जण घरी साजरा देखील करतात। तर आपल्याला या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणजे आपण रक्षाबंधन देखील साजरा करत असतो। तर रक्षाबंधनच्या दिवशी उद्या तिसरा सोमवार आलेला आहे आणि पौर्णिमा देखील आहे, तर आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायची ही एक वस्तू। सर्व दोष विघ्न अडचणी दूर होते आणि अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होते, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारी संस्कृत दिवस, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंतीचा उत्सव एकाच एक दुर्मिळ योग आहे। नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छीमार समुद्राद्वारे खास साजरा केला जातो। या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते। नारळाने तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता आणि पवित्र महिना मानला आहे। या दिवशी भगवान शंकरांना नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात। या उत्सवात काही दिवस आधी आपण मच्छीमार ज्याने जुने मासेमारी जाळे दुरुस्त करतात आणि नंतर नवीन मासेमारीला सुरुवात करतात। तर या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सण देखील साजरा केला जातो। तर या दिवशी नारळी भात किंवा यासारखे पारंपरिक अन्न तयार केले जाते, ज्यामुळे नारळाचा समावेश असतो असं म्हटलं जातं। तर असे अनेक पदार्थ या दिवशी केले जातात। तर आपल्याला या दिवशी आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायचे आहेत। त्यात अगोदर श्रावणातील तिसरा सोमवार आहे आणि शिवामूठ आहे मूग, तर आपल्याला शिवामूठ मूग देखील अर्पण करायचे आहे। महादेवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। जल अभिषेक तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करायचा आहे, शिवामूठ अर्पण करायचे आहे। तर उद्या सोमवार आणि नारळी पौर्णिमा आहे, तर या पौर्णिमेतिथीला आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू। सर्व दोष विघ्न अडचणी दूर होतील, अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल। तर बघा, शनिवार रविवार लागून सुट्टी आलेली आहे आणि रक्षाबंधन देखील आहे, त्यामुळे सोमवारी देखील सुट्टी आहे। तर प्रत्येकाचे मुलं घरी आलेले असेल तर मुलांना काही विघ्न असेल, अडचणी येत असेल, इच्छा पूर्ण होत नसेल किंवा नजर दोष असेल किंवा अभ्यासात हुशार असून देखील प्रगती होत नसेल, नोकरीत यश मिळत नसेल, अशा ज्या काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे। तर मुलं प्रत्येकाचे मुलं घरी आलेले असतील तर बघा, मुलाला कुणाचे नजरदोष लागलेले आहे म्हणजे बाहेरच्या व्यक्तीची किंवा घरातल्यांची देखील नजरदोष लागू शकते, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला उद्या सोमवार आणि नारळी पौर्णिमा आहे, तर ह्या दिवशी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि भात शिजवायचा आहे। तर हा भात शिजवताना तुम्ही कोणत्याही मुलासाठी हा उपाय करू शकता। छोटे मोठे लहान मुलं किंवा मोठे मुलं असतील, मुली असतील, तर कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय आपल्याला सकाळी 12:00 आतमध्ये करायचा आहे। तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, सकाळी तर आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं नाही आहे, कारण की या दिवशी राहू काळ आहे 1:30 वाजेपर्यंत, त्यामुळे आपल्याला रक्षाबंधन हे सकाळी साजरा न करता 1:30 नंतर करायचं आहे। त्यामुळे तुम्ही सकाळी 12:00 आतमध्ये हा उपाय करून घ्यायचा आहे। तुमचे 2 मुलं असेल, 3 मुलं असेल किंवा 4 असेल, तर त्या अंदाजाने तुम्ही तांदूळ घेऊन तो भात शिजवायचा आहे। स्वच्छ ते तांदूळ धुऊन घ्या, तुम्ही त्यामध्ये मीठ न टाकता अळणी भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवल्यानंतर तुम्ही ध्रुवांमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। 2 मुलं असेल तर 2 ध्रुवांमध्ये काढा, 3 मुलं असेल तर 3 ध्रुवांमध्ये काढा, मुली असेल तरी चालेल,
चालेल, कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा भात काढल्यानंतर त्यावर आपल्याला काय टाकायचं आहे, तर दही। दही हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे दुकानातून विकत आणायचंच आहे, आणि हे दही आपल्याला थोडंसं त्यावर टाकायचं आहे। त्यानंतर आपण जे देवघरामध्ये उदबत्ती जातो, धूप जातो, जी रक्षा असते, तर ती रक्षा देखील थोडीशी आपल्याला टाकायची आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका, पिवळी मोहरी नसेल तर मसाल्याच्या डब्यातली तुम्ही लाल मोहरी टाकली तरी चालेल। तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आपल्याला टाकायच्या आहे। ह्या वस्तू टाकल्यानंतर मुलाचं तोंड पूर्व पश्चिम दिशेला होईल असं ठेवायचं आहे, दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। मुलाला त्यावर बसवायचं आहे, आसन टाका किंवा पाटावर मुलाला बसवलं तरी चालेल। त्यानंतर हे आपल्याला मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस गोल दिशेने 7 वेळेस उतरवून घ्यायचं आहे, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे, जसं आपण औक्षण करतो तसं ओवाळून घ्यायचं आहे। आणि ती वाटी बाजूला ठेवायची आहे, परत दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे, त्यावरून देखील ह्या 7 वेळेस उतरवायचे आहे। कोणत्याही मुलावरून तुम्ही ही वस्तू उतरवत असताना घरातल्यांची बाहेरच्या लोकांची इडापिडा नजरदोष बाधा दूर होऊ दे असं म्हणायचं आहे। तर आपण जशी दृष्ट काढतो, म्हणतो आल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची आईबापाची वडिलांची दृष्ट निघू दे नजरदोष निघू दे असं म्हणायचं आहे, आणि आपण ते उतरवायचं आहे। जसं आपण नजरदोष मिठाने काढतो लहान मुलांचा, जसं आपण म्हणतो तसं आपण हे म्हणायचं आहे, आणि ते उतरवून घेऊन बाजूला ठेवायचं आहे। प्रत्येक मुलासाठी आपल्याला वेगळा भात घ्यायचा आहे, एकच भात आहे तो प्रत्येक मुलावरून आपल्याला उतरवायचा नाही, वेगळा भात प्रत्येक मुलासाठी घ्यायचा आहे। 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी घ्या, 3 मुलं असेल तर 3 मुलांसाठी 3 वाट्या घ्या, किंवा तुम्ही 3 द्रुवण देखील घेऊ शकता। तर आपल्याला हा भात ताजाच शिजवायचा आहे। तुम्ही म्हणता रात्रीचा शिळा भात आहे असं चालणार नाही, तुम्हाला यासाठी ताजाच भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात मुलांवर उतरवायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे उतरवल्यानंतर तुमच्या टेरेसमध्ये गॅलरीमध्ये जागा असेल तर तुम्ही तिथे पक्ष्यांना खायला ठेवायचं आहे, किंवा वरती आपल्या टेरेसवर नेऊन ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये ठेवायचं आहे, ते नसेल तर तुम्ही बाहेर झाडाखाली एखाद्या पक्षीला खायला ठेवलं तरी चालेल। तर अशी ही उपाय आपल्याला उद्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, ही एक वस्तू सर्व दोष विघ्न अडचणी संपेल, इच्छा पूर्ण होईल, अभ्यासात अडकलेले कामे असतील ते दूर होतील, प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल, त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे। उद्या सकाळी आपल्याला 12:00 हा उपाय करायचा आहे। उद्या सकाळी 5:30 ते 1:30 आपल्याला राहू काळ आहे, म्हणजे राहू काळमध्ये आपल्याला भावाला राखी बांधायची नाही, त्यामुळे प्रत्येकाने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून पिवळी मोहरी देखील उद्या ओवाळून टाकायची आहे। अशा ह्या गोष्टी केल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती नजर दोष करणी बाधा दूर होतील, अभ्यासात नोकरीत मुलांची प्रगती होईल, अनेक अडचणी संकट प्रॉब्लेम दूर होतील। मुलं छोटे असं मोठे असं लग्न झालेलं असो, कोणत्याही मुला मुलींसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। छोटे मुलं किरकिर करत असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर नक्की उद्या श्रावणातील 3रा सोमवार आणि नारळी पौर्णिमा आहे, तर नक्की प्रत्येकाने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू, सर्व विघ्न अडचणी संपेल, इच्छा पूर्ण होईल, अभ्यासात नोकरीत यश मिळेल, प्रगती होईल, त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ धन्यवाद।